लातूर जिल्ह्यातल्या मांजरा नदीच्या पुराचा फटका जिल्ह्याला बसलेला आहे. रेणापूर तालुक्यातल्या पोहरे गावात शेतातल्या शेडवरती एक कुटुंब अडकून पडलं होतं. रात्री अंधारामुळे बचाव कार्यात अडथळे येत होते. सकाळी एअरफोर्सच्या हेलिकॉप्टरनं त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं. बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांना पुरातून सुखरूप बाहेर काढण्यात आलंय. देवळा शिवारातले 57 शेतकरी पुरात अडकून पडले होते. मांजरा धरणाचे 18 दरवाजे उघडल्यानं गावात पाणी शिरलेलं. लातूर महापालिका आणि बीड नगरपालिकेनं संयुक्तरित्या रेस्क्यू ऑपरेशन राबवलं आणि सर्वांना सुखरूप बाहेर काढलं. बीड जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. अनेक नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहेत. बीड जिल्ह्यातील अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे तर अजूनही अनेक गावांना पाण्यानं विळखा घातलाय. गेवराई तालुक्यातील विद्रुपा नदीला पूर आल्यानं रेवकी गावचा संपर्क अजूनही तुटलेलाच आहे. हिंगोली जिल्ह्यातल्या इंजन गावच्या नागासाधू संगमेश्वर मंदिरावर अडकलेल्या साधूंची सुटका करण्यात आलेली आहे. आसना आणि उघडी नद्यांच्या पुरानं या मंदिराला वेढा घातलेला. त्यामुळे 2 दिवस हे साधू मंदिरावरच अडकून पडले होते. अखेर आज या भाविकांनी त्यांची सुटका केली. यवतमाळ जिल्ह्यात दहागाव पुलावरती काल एसटी बस वाहून गेलेली. त्यातल्या प्रवाशांना वाचवण्यासाठी स्थानिक तरुणांनी जे धाडस दाखवलेलं त्याचा व्हिडिओ पुढे आलाय. प्रवासी बसच्या टपावर चढताच अविनाश राठोडनं पुरात उडी घेऊन बसच्या दिशेनं तो पोहत निघाला. त्याच्या पाठोपाठ 7 ते 8 तरुणांनी पोहून बसपर्यंत पोहोचत 2 प्रवाशांना सुखरूप बाहेर काढलं. या युवकांच्या धाडसाचं कौतुक होत आहे. यवतमाळच्या दहागाव मधील पुराच्या पाण्यात वाहून गेलेली बस तब्बल 25 तासांनंतर बाहेर काढण्यात आलेली आहे. पुलावरून वाहत असताना ही बस चालकानं ही बस पाण्यात टाकल्यानं ही बस पाण्यात वाहून गेली होती. या दुर्घटनेमध्ये बस चालक आणि वाहकासह 2 प्रवाशांचा बुडून मृत्यू झाला. पोकलेनच्या मदतीनं ही बस नंतर बाहेर काढण्यात आली. अद्यापही या बसच्या चालकाचा मृतदेह सापडलेला नाही. नवी मुंबईतल्या पांडवकडा धबधब्यावरती अडकलेल्या 17 तरुणांची सुटका करण्यात आली आहे. हे सर्व तरुण गोवंडी धारावी आणि वडाळा भागातील आहेत. प्रवेश बंद असूनही हे सगळेजण धबधब्यावरती गेले होते. मात्र अचानक पाणी वाढल्यानं सगळेजण धबधब्यावर अडकून पडले. अग्निशमन दलानं शिडीच्या मदतीनं या सर्वांना सुखरूप बाहेर काढलं. माताजी कहाँ से आ गए? लासलगावात मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे शहरातील गाढवे नाल्याला पूर आलाय. या पुराचं पाणी लासलगाव ग्रामीण रुग्णालयात शिरलं. रुग्णालयाला पुराचा वेढा पडल्यानं 8 रुग्णांना पुढच्या उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात स्थलांतरित करण्यात आलं. तर कर्मचारी अधिकाऱ्यांनी जीव वाचवण्यासाठी टेरेसचा आधार घेतला. या सगळ्यांना स्थानिकांनी नंतर सुखरूप बाहेर काढलं. आता पावसासंदर्भातलीच पण एक वेगळी बातमी. विजांच्या लखलखाटात बजरंग बलीचा रुद्रावतार पाहायला मिळालाय, तोही बुलडाण्यात. काल रात्रीपासून बुलडाणा जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह पाऊस सुरू होता. विजेचा आवाज झाला की रात्रीचा काळोख बाजूला होऊन सगळीकडे अचानक प्रकाश पसरायचा. असाच विजांचा कडकडाट जिल्ह्याच्या नांदुऱ्यात सुरू होता. नांदुऱ्यात विजेचा मोठा आवाज झाला आणि त्यावेळी जो प्रकाश पडला त्या प्रकाशात 105 फुटांची हनुमानाची मूर्ती लख्ख चमकताना दिसत होती. याचवेळी काही नागरिकांनी याचा व्हिडिओ आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात शूट केला आणि हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होतोय. नाशिक जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या गंगापूर धरणातून 6000 क्युसेक इतका वेगानं गोदावरी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पालखेड धरण समूहातील सर्व धरणं भरली आहेत, त्यामुळे 3500 क्युसेक वेगानं विसर्ग सुरू आहे. गोदावरी दिंडोरी निफाड तालुक्यातल्या नदीकाठच्या गावांना त्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कळवण चनकापूर ह्या धरणामध्ये 97% अधिक पाणी साठा जमा झालाय. धरणातून सध्या 8824 क्युसेक वेगानं पाणी सोडलं जात आहे, त्यामुळे गिरणा नदीला पुराचं स्वरूप आलंय. प्रशासनानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय.
नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसानं नांदूर मध्यमेश्वर धरणातून जायकवाडी धरणाच्या दिशेनं गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. 45,000 क्युसेक इतका वेगानं पाणी सोडलं जात आहे. मात्र पावसाची संततधार सुरू राहिली तर हा विसर्ग वाढण्याची शक्यता आहे. प्रकल्पाची पाणी पातळी धोक्याच्याही पुढे जाऊन पोहोचलेली आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या 18 पैकी 15 दरवाजातून 7,000 क्युसेक इतक्या वेगानं गोदापात्रात विसर्ग सुरू आहे. यामुळे गोदावरी नदीला पूर आला असून नदीकाठच्या शेतीचं देखील नुकसान झालेलं आहे. पाण्याची आवक पाहता धरणाचे दरवाजे उघडेच ठेवले जाण्याची शक्यता आहे. मुसळधार पावसामुळे जालना शहरातील मोतीलाल तलाव ओव्हरफ्लो झाला. या तलावाच्या सांडव्याचं पाणी शहरातील दुःखीनगर मिल्लतनगर भागातील घरांमध्ये शिरलंय. सध्या सांडव्याचं पाणी अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला असला तरी या पाण्याचं नियोजन करण्याचं आणि नाला साफ करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील काळमवाडी इथल्या दूधगंगा धरणाच्या मुख्य भिंतीला गळती लागली आहे. मुख्य भिंतीतून प्रतिसेकंद 190 लिटर पाण्याची गळती होत असल्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे. मात्र गळतीचं प्रमाण पाहता लाखो लिटर पाण्याची गळती होत असल्याचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा दावा आहे. मेघोलीसारखी दुर्घटना घडायच्या आत दूधगंगा धरणाची दुरुस्ती करण्याची मागणी स्वाभिमानीनं केली आहे. नाहीतर धरण दुरुस्तीच्या मागणीसाठी आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. या धरणाला गळती बरीशी लागलेली आहे. प्रति सेकंद 300 लिटर पाणी या धरणातून बाहेर पडा लागलेला आहे. मुख्य भिंत असेल किंवा कालव्याच्या बाजू असतील, सांडव्याच्या बाजू असतील, या सगळीकडनं एकही जागा अशी नाही की शिल्लक तिथं गळती लागलेली नाही आहे. तर आमचं सगळ्या अधिकाऱ्यांना विनंती आहे की या धरणाची गळती लवकरात लवकर काढावी. नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कळवण चनकापूर धरण हे आता 97% अधिक भरलेलं आहे. धरणातून सध्या 8,824 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तिकडे इंदापुरात उजनी धरणात 90.54% पाणी साठा झालाय. उजनी धरणावरती सोलापूरसह पुणे आणि नगर जिल्ह्यातील शेतकरी अवलंबून आहेत. धरण केव्हा 100% भरतं याकडे तिन्ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय. पुणे जिल्ह्यातील अनेक धरणं भरलेली आहेत त्यामुळे त्या धरणातील पाणी उजनी धरणात यायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे लवकरच उजनी धरण देखील 100% भरेल. गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या सततच्या पावसामुळे तेरणा धरण ओव्हरफ्लो झालंय. त्यामुळे तेरणा धरणात 450 पेक्षा जास्त घरं सध्या पाण्याखाली गेलेली आहे. या धरण क्षेत्रातली दुकानं, मेडिकल, ग्रामीण रुग्णालयासोबतच पेट्रोल पंप, जिल्हा परिषदेच्या शाळा, शनी मंदिर, आठवडी बाजाराला देखील पाण्याचा वेढा पडलाय. महत्वाचं म्हणजे 1997-98 इथल्या नदीला पूर आल्यानं तेर गावात अशा पद्धतीनं पाणी शिरलं होतं आणि त्यानंतर तब्बल 24 वर्षांनंतर गावात पुन्हा नदीचं पाणी शिरलंय. गावात पूर आलाय. गोदावरी नदीत माजलगाव धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. या नदीवरचे सगळे बंधारे 100% भरले त्यामुळे गोदामाई धोक्याच्या पातळीवरून वाहतीये. या भागातले अनेक पूल पाण्याखाली गेलेत. एलदरी धरणाच्या 10 दरवाजांमधून 87,093 क्युसेक इतक्या वेगानं पूर्णा नदीमध्ये पाण्याचा विसर्ग सुरू आहे. हिंगोलीच्या इसापूर धरणात पेन टाकळी धरणातून आणि जयपूर बंधाऱ्यातून मोठी आवक सुरू आहे. इसापूर धरणाचे 13 दरवाजे उघडण्यात आले. 48,204 क्युसेक वेगानं पैनगंगेत पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर माळेगाव शेंबाळ पिंपरी रोडवरचा सिऊरचा पूल पाण्याखाली गेलाय त्यामुळे विदर्भ मराठवाड्याचा संपर्क तुटलाय. परभणी, हिंगोली जिल्ह्यातल्या गोदावरी, पूर्णा, दुधना, पैनगंगा या मुख्य नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. हिंगोलीच्या निम्न दुधना धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. निम्न दुधना प्रकल्पातून 12 दरवाजांमधून 30,324 क्युसेक इतक्या वेगानं पाणी सोडलं जात आहे. दुधना नदीवरचा मोरगाव सेलूचा पूल आणि सेलू वालूर रस्त्यावरचा पूल त्यामुळे पाण्याखाली गेलाय. इथून वाहतूक आता बंद करण्यात आली आहे. वाशिम जिल्ह्यात 6 दिवसांपासून जोरदार पावसामुळे सर्वात मोठ्या अडाण पाणी प्रकल्पातला साठा वाढलाय. त्यामुळे प्रकल्पाचे 5 दरवाजे 20 सेंटीमीटरनं उघडण्यात आले. पाण्याची आवक वाढली तर पाण्याचा विसर्गही वाढवला जाणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.
सप्टेंबर अखेरीस झालेल्या पावसामुळे धुळे जिल्ह्यातील धरणसाठ्यांमध्ये चांगली वाढ झाली आहे. शिंदखेडा आणि धुळे तालुक्यातील अनेक प्रकल्पांमध्ये 100% पाणीसाठा जमा झाला आहे. जिल्ह्यातील प्रमुख शहराचा पाणी प्रश्न त्यामुळे निकाली निघालाय. धुळे जिल्ह्यातील अक्कलपाडा प्रकल्पातून पाण्याचा विसर्गही सुरू करण्यात आलाय. नाशिक शहरात गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्यानं भांडी बाजार रिकामा करण्याचे आदेश देण्यात आलेत. गाडगे महाराज पुलाखालच्या आणि गोदा किनाऱ्यावरच्या सगळ्या दुकानांना हटवण्यात आलंय. सध्या गंगापूर धरणातून 10,000 क्युसेक इतका वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मात्र पाऊस न थांबल्यास हा विसर्ग 15,000 क्युसेक पर्यंत वाढवला जाऊ शकतो. पालघर जिल्ह्यात धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस पडल्यानं कवडास आणि धामणी धरण हे ओव्हरफ्लो झाले. धामणी धरणाचे 5 दरवाजे उघडण्यात आलेत आणि 9,500 क्युसेक पाणी सोडलं जात आहे. तर कवडास धरणातून 9,200 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पिकांचं प्रचंड नुकसान झालंय. 2 दिवसांच्या पावसानं हदगाव तालुक्यातील अर्ध्याहून अधिक पिकं पाण्याखाली गेली आहेत. सर्वाधिक नुकसान सोयाबीनचं झालंय. हळदीचंही मोठं नुकसान झालंय. खरीप हंगाम हातचा गेल्यानं शेतकरी हवालदिल झालेत. सरकारनं तात्काळ मदत जाहीर करायची मागणी आता शेतकरी करत आहेत. लातूर जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे 1,000 हेक्टर शेतपिकांचं नुकसान झालंय. नदीकाठच्या शेतात अजूनही पाणी असून सोयाबीनचं पीक आता अक्षरशः सडू लागलंय. मांजरा नदीकाठच्या शेतांची पूर्णतः वाताहत झालीय. जालना जिल्ह्यातही सततच्या मुसळधार पावसानं शेतीचं मोठं नुकसान झालंय. खरीप पिकांचा शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पावसानं हिरावून घेतलाय. उद्ध्वस्त पिकं पाहताना शेतकऱ्यांना आता अश्रू अनावर होत आहे. बीड जिल्ह्यातल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. शेती पाण्याखाली गेल्यानं कापूस सोयाबीन ऊस या पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसलाय. गेवराई तालुक्यातील लोळदगाव इथल्या सिंदफना नदीवरील अंकुटा बंधाऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनी वाहून गेल्या. तिथं 20 फूट खोल खड्डे पडलेत. उस्मानाबाद जिल्ह्यात पुरामुळे शेतीचं नुकसान झालंय. जवळपास 1,50,000 हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. खरीप पिकांचं मोठं नुकसान झालंय. पावसामुळे गुरंढोरं वाहून गेली आहेत. घरं पडली आहेत. शेतीच काय तर शेतकरीच पूर्णपणे इथं उद्ध्वस्त झालाय. पावसामुळे सोयाबीन पिकाचं प्रचंड नुकसान झालंय. 4 दिवसांपासून सोयाबीन पिकामध्ये गुडघाभर पाणी साचलेलं बघायला मिळतं. सोलापूर जिल्ह्यात सोयाबीनच्या पानावर शेंगावर अक्षरशः आता शेवाळ चढलंय. त्यामुळे या सोयाबीनपैकी किमान 10% तरी सोयाबीन शेतकऱ्यांच्या हाती लागेल की नाही अशी शंका शेतकरी व्यक्त करतात. नंदुरबार जिल्ह्यात 24 तासात झालेल्या मुसळधार पावसानं शेतीचं होत्याचं नव्हतं झालंय. 24 तासात जिल्ह्यात सरासरी 100 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. 100 एकर शेतजमीन ही पाण्याखाली गेली आहे. नुकसानीचा सर्वाधिक फटका शहादा तालुक्याला बसलाय. संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पावसानं आपलं रौद्ररूप दाखवत शेतशिवाराचं मोठं नुकसान केलंय. बुलडाणा जिल्ह्यात सोयाबीन तूर कपाशीचं मोठं नुकसान झालंय. याहीपेक्षा गंभीर म्हणजे शेत खरडून गेलंय. त्यामुळे बळीराजाच्या डोळ्यात अश्रूंचा पूर आलाय. पश्चिम विदर्भात सुरू असलेल्या संततधार पावसानं शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणलंय. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याला डोळ्यांसमोर उभं दिसत असलेलं पीक घरी नेणं अवघड होऊन बसलंय. खरीप हंगामातील सोयाबीन तूर मूग उडीद आणि कापूस वगळता संत्रा पपई आणि केळीवरती पाऊस आपत्ती बनून कोसळतोय. सरकारनं शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी, अन्यथा दिवाळीत मातोश्रीबाहेर शेतकरी आंदोलन करतील असा इशारा खासदार नवनीत कौर राणा यांनी दिलेला आहे. आतोनात नुकसान झालेलं असताना देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मात्र मराठवाडा विदर्भ दौरा करत नाहीत. सरकारमधले कृषी मंत्री दिसत नाहीत अशी टीका त्यांनी केली आहे. उद्धव साहेबांना की मातोश्री आत्ता तरी सोडा आणि मराठवाड्यामध्ये जाऊन त्या जिल्ह्यांमध्ये आणि विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये जी परिस्थिती आहे तिथे जाऊन पाहून त्यांच्यासोबत बोलून प्रत्येक हेक्टर
हा 30,000 रुपये नुकसान भरपाई त्या शेतकऱ्यांना भेटलं पाहिजे ज्यांचे घराचं नुकसान झालं, ज्यांचे शेताचं नुकसान झालं, ज्यांचे व्यापारी लोकांचं नुकसान झालं, दुकानं चालले गेले, असे प्रत्येक वर्गाला तुम्ही मदतीचा हात. आज महाराष्ट्राला मुख्यमंत्र्यांची गरज आहे, तिथे जाऊन त्यांना मदत करण्याची गुहार तुम्हाला लावत आहे. नाही तर येणाऱ्या दिवाळीमध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीने दिवाळी आम्ही करू देणार नाही. विकासाचा ध्यास म्हणजे 24